देहू आणि आळंदीहून पंढरीला निघालेल्या जगद्गुरु श्री संत तुकाराम आणि संत श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालख्या गुरुवारी पुणे शहरात मुक्कामाला आहेत. साधू संत येती घरात तोची दिवाळी दसरा हे शब्दशः खरं वाटावं असं वातावरण पालख्यांच्या आगमनाच्या दरम्यान शहरात पाहायला मिळत आहे. ऊन वारा पाऊस याची कुठलीही तमा न बाळगता मुखानं पांडुरंगाचा नामघोष करत पंढरपूर कडे जाणाऱ्या वारकऱ्यांचा प्रवास काहीसा सुखकर करावा यासाठी काही ना काही छोट्या छोट्या योगदानाची धडपड प्रत्येकाकडून केली जाते. पुणेकर दरवर्षी या बाबतीत उत्साहाने आघाडीवर असतात. वारीत दिसणारा सेवाभाव अनेकदा काळाबरोबर बदलतानाही दिसत आहे. पांडुरंगाच्या भेटीसाठी अलंकापुरीकडे निघालेल्या संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली यांची पालखीचं आगमन पुण्यनगरीत झालं. प्रथेप्रमाणे नाना भवानी पेठेत पालखी सोहळा 2 दिवस मुक्कामी असेल. हा देखणा सोहळा पाहण्यासाठी पुणेकर सज्ज आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पुण्यात कडेकोट बंदोबस्त करण्यात आलाय. तर शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात येणार आहे. पुणे मुंबई रस्त्यावरील कमलनयन बजाज उद्यान इथे दोन्ही पालख्यांचं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर अभियांत्रिकी महाविद्यालय चौक, गणेश पिंड रस्ता, फर्ग्युसन रस्ता, डेक्कन टिळक चौक, लक्ष्मी रस्ता या मार्गानं पालखी सोहळा मुक्कामी पोहोचला. तुकाराम महाराज यांची पालखी नानापेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिरात मुक्कामी आहे. तर संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी भवानीपेठेतील श्री पालखी विठोबा मंदिरात मुक्कामी आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीनं आळंदीहून पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान ठेवलंय. टाळ्या मृदुंगांच्या गजरासह हरिनामाच्या जयघोषात अलंकार नगरी अगदी दुमदुमून निघाली आहे.